आपल्याला एकच विचारायचे का आपण जे 25 रुपये तिकीट घेतो म्हणजे यांना देतो आपण ते कशा अडी घेतात पर पर्सन 25 रुपये आहेत बरोबर कशा अडी घेतात ते कशा अडी असं समजायचा खिसा भरासाठी का तर पायऱ्या पण व्यवस्थित नाही साफसफाई नाही आपण गेलो कुठे तरी पण आपण साफसफाई करायचा प्रयत्न करतो बरोबर जेवढं होईल तेवढं आपण करतो जिथं पायऱ्यांना काय नाही पण आपण तिकीट घ्यायचं कसलं तुम्ही 25 रुपये तिकीट घेता त्या तिकीटाचं नक्की कारण काय 25 रुपये पर पर्सन आहे तर नक्की त्या तिकीटाचं कारण काय का तिकीट घेता तुम्ही कारण किल्ल्याची डागडुगीकरण सुद्धा केलेली नाही आहे आणि काय ना मस्जिद आहे वाटतं तिकसली तुम्ही बट इथे ना काही पूर्ण एक असं पार्टी सुद्धा लावलेलं नाही आहे का तिथे इथे हा आहे का इथे राजवाडा आहे का इथे मस्जिद आहे वगैरे किंवा कुठे काय असेल देव वगैरे काय त्यांचं काहीच लिहिलेलं नाही इथे आणि 25 रुपये कशाचे घेतात ते त्यांना आपण नक्कीच विचारू आता तुम्ही कोणत्या थ्रोने बसले इथे तेवढं सांगा कोणाच्या थ्रोने सरकार थ्रो सरकारने फक्त याच गोष्टीसाठी इथे हे केलं दुरुस्त केलं का तिकीट घेण्यासाठी फक्त तुम्हाला पैसे पाहिजेत त्यासाठी फक्त दुरुस्त केलं पूर्ण गड फिरलो गडावर कोणत्या प्रकारची साफसफाई नाहीये एवढे बॉटल आहेत बॉटल थांबा बॉटल दाखवतो मित्रांनो गवत दाखवतो सर्व दाखवतो बाबा सरकारच्या थ्रोने असल्यात मध्यस्थ त्यांचं सरकारचं कोण आहे तुमचं ते नाव सांगा तुम्ही बजरंगे येलकर आणि मित्रांनो गाडा आलं बॉटल सहज काही विचारतात ते गाडावर ते सांगतात का बॉटल नाही आहे पण मित्रांनो हे बघा व्हिडिओ बघा तुम्ही बॉटल काय टाकलं बघा ते ओके कचरा कशामध्ये टाकलं बघा बघा मित्रांनो कशाच मध्ये बाहेर काढू शकतो ना आपण तिकीट घेऊ शकतात असं कोणता बॉटल आहे का किती महिन्यामध्ये काढतात बॉटल तुम्ही अरे आई काय बोलते तो तू बोलतो मला बोलून दे हा तू बोल त्या बॉटल संध्याकाळी घरी नेत नाही ते जमा करतो जमा केल्यानंतर भंगारवाड्याला येऊन बोलतो तू स्वतः घेऊन जा किती महिन्याचे बॉटल आहे एक दोन महिन्याने घेऊन जातो जशा बॉटल जमतील तशा तुम्ही एकच नाही अशा प्रकारचे किती म्हणजे राहण्याचे निवास आहेत त्या अशा प्रकारे 10-15 निवास आहेत ते भरून ठेवलेत बॉटल म्हणजे ते दिसत नाहीये थोडेसे खिडकी मधनं फक्त ते त्या बॉटल आत दुसरं काही केलं नाही आणि हे बघा 25 प्रमाणे तिकीट काढतात गडा कोणत्या प्रकारचं सुधारणा नाही मित्रांनो आणि तुम्ही फक्त एवढं सांगा की हे पैसे कशासाठी घेतात नाही पर पर्सन 25 रुपये लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या कम्प्लेट आमची लिहून घ्या चालेल कम्प्लेट लिहून घ्या पाणी एक बोट सुद्धा नाही कोण घेता पैसे कोण घेता तुम्ही घेता ना इथं नाही ना तुम्ही पैसे पैसे घेताना आता आम्हाला पुकार सोडलं का तुम्ही या गडावर किती वर्ष झालं काम करता तीन वर्ष काम करता मग आजपर्यंत का नाही तुम्ही कंप्लेंट केलं त्याच्यावर तुम्हाला कोणत्या पर्यटकाने कंप्लेंट केली नाही का तुम्हाला कोणत्या पर्यटकाने कंप्लेंट केली नाही का ना झाले सॉल्व मला एक बोर्ड सुद्धा लावला नाही आतमध्ये का इथे ही वस्तू होती तिथे तलाव आहे बोर्ड सुद्धा लावलेला नाही 25 रुपये घेतात प्रत्येक पर पर्सन 25 रुपये देतो आपण काय सुधारणा झाली का आतमध्ये जाऊन बघा गाईस तुम्हाला मी दाखवले आतमध्ये सर्व काहीच भेटणार नाही उभा राहायला सावले ठीक आहे तर तो पण नाही बोर्ड लावले का इथे यू वस्तू होती जिथे मंदिर होता इथे काय होता काहीच नाही काहीच उल्लेख नाही 25 रुपये कशाचे घेतात मित्रांनो हा व्हॉट्सअपला व्हिडिओ क्लिप आणि यापुढे कोणी या गडावर आलेला सर्व जण फुकट जा कोणी पैसे देऊ नका पैसे देऊ नका सर्व पर्यटक आले कोणत्याही प्रकारचे या गडावर सुधारणा नाहीये गडावर आलेला सर्व आज महादेव
माझ्याकडून 25 रुपये दिला मी रिटर्न येणार गडावर आणि फुकट जाईल. या गडावर कोणी पैसे देऊ नका, फुकट जा. अरे खूप कंप्लेंट आल्यात, अजून सुद्धा झालेले आल्यात, ते सर्व फुकट जा. फुकट जा डायरेक्ट, कोणत पैसे नका जा आजमे डायरेक्ट. आम्ही इथं उभे होता सर्वात, कोण आले असतील लई. अरे कोणत्या प्रकारचा खर्च नाहीये, काय थोडाफार खर्च करावे ना. वरती कचरा एवढा पडलाय, काय बोर्ड नाहीये, काय 25 रुपये कशासाठी घेतात यांचे किसे भरण्यासाठी का? फक्त हा एक खर्च केलाय बस, दुसऱ्या गाड्यावर कोणताच खर्च नाहीये. का डागडुगी केली का काय आहे? फक्त स्वतः पासासाठी खुर्ची त्याला एसी लावून आतमध्ये बसलेत. हा त्याने व्हिडिओला दाखव ना, कुठे करायचे ना, व्हायरल करू दे. डायरेक्ट जा, पैसे देऊ नका कोण. अरे गाईज आता बोट येणार आहे तर बोटी मध्ये बसण्यासाठी गर्दी बघा केवढी. तर गाई जेवढी सारी पब्लिक आणि पर पर्सन 25 रुपये घेतलेत, एवढ्याचे किती झाले तुम्ही एक अंदाज लावा. आणि एवढ्यात ते 10 रुपये सुद्धा खर्च केलेले नाही इथे गाई. तर इथे बघण्यासारखं तुम्हाला काही भेटणार नाही किल्ल्यावर, असं वाटलं काहीतरी असेल. बट तिथे एक बोर्ड सुद्धा लावलेलं नाही ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर फॅमिली घेऊन आलो, फॅमिलीला मजा आली कारण काय एन्जॉय करणार तर मजा येते. बट हे असं असेल गाडावर तर काय ते म्हणजे 25 रुपये कशासाठी घेतात, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. त्याच्यासाठी आम्ही हा विषय घेतला, बरोबर ना मित्रांनो? कारण गड पैसे घेऊन तिथं काही उपयोग नाही, फक्त त्यांचे किस्से भरतात एवढंच. फक्त तिथं कोणत्या प्रकारचे साफसफाई किंवा कोणत्या प्रकारचे डागडुजे केलेले नाही आहे, पण असं तर फुकटचे पैसे घेतले नाही पाहिजे मित्रांनो. यासाठी तुम्ही पण हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा. पैसे घेतात ते घेऊ देत, चांगले फक्त त्याचा चांगला उपयोग करा. ठीक आहे, काय विषय काय माहिती का, प्रत्येक जण तिथे काय ना कधी त्याचे तो कामासाठी जॉबसाठी जॉबवर असेल तो, बट त्याच्या पगारासाठी तो जे पैसे घेत असतील ते मान्य गोष्ट आहे. पण ते 25 रुपये पर पर्सन, दुनियात किती लोक आहेत, किती लोक इथे येतात पाहण्यासाठी, तर प्रत्येकाचे 25 रुपये किती झाले तुम्ही विचार करा. आम्हीच मित्रांनो 20 जणांचे दिले, 50 रुपये 500 रुपये आम्ही 20 जणांचे दिले. असे किती जण आहेत तिथे, तर 1000 आसपास पब्लिक होते. तर दिवसाचं बजेट झाले किती, पैसे झाले किती, बजेटचं करतात काय एवढं सरा पेमेंट वगैरे देऊन बजेट बाकी राहत असेल ते बाकीचं काय करत असते. आणि त्यांना त्याच्या नावान तुम्ही सरकार स्थापन करता, त्या आमदारांना खरोखरच बरोबर इथला आमदार असतील मनाची तरी वाटायला पाहिजे. कारण गड किल्ल्यांची सुरक्षेसाठी आम्ही पैसे जमा करतो, फिरण्यासाठी येतात, कशासाठी तुम्ही हे करता. आणि तुम्ही पण त्या इतिहासाचा तुम्ही जर तुम्ही असं हे करत असाल तर त्याचा काय उपयोग या पैशाचा, या निधीतून काहीतरी खर्च केलं तर त्या पैशाचा आम्हाला पण जरासा आम्ही पण होईल का? तुम्ही हा पैसे घेता इथे खर्च, आम्ही का ते फुकटचे पैसे देऊ, त्यांचे पगार का आम्ही करू? तर तुम्ही मित्रांनो ह्या मेसेजचा पूर्णपणे वापर करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.